सामना स्टार्ट होतोय. विजेच्या तारेला जर बॉल ब्रश झाला तर तो डेड बॉल असेल याची दोन्ही टीमच्या कॅप्टनना आणि स्पेशली बॅट्समॅनना नोंद घ्यायची आहे. हॅलो चेक. चला सामना स्टार्ट होतोय. मनो स्पोर्ट्स आयोजित स्मृती चषक 2021 स्पर्धेचा आजचा चौथा दिवस तालुका वाईज ओपन ग्रामीण आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये सामना रंगतोय तो म्हणजेच टायगर स्पोर्ट्स असनोली आणि त्यांच्या विरुद्ध संघ सज्ज झालाय तो म्हणजे जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली. दोनही संघ बलाढ्य, दोनही संघ ताकदीचे, दोनही संघांकडे क्षमता आहे आणि सध्याच्या घडीला ते सज्ज झालेत या महत्वाच्या निर्णायक लढतीत ते म्हणजेच स्मृती चषक बोरगाव या स्पर्धेमध्ये. तर दोन्ही संघांना या शुभेच्छा देऊयात लाडक्या प्रेक्षक वर्गाकडून, दोन्ही टीमच्या पाठीराख्यांकडून, आयोजकांकडून, आमच्या तमाम लाडक्या मान्यवरांकडून. टॉस जिंकला द्वारली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत होते टॉस कबॉक कक्षामध्ये हृदयनाथ रसाल आणि त्यांनी डिसिजन स्वीकारला फिल्डिंगचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये ते म्हणजे टायगर स्पोर्ट्स असनोली संघाला. ओपनिंग बिअर मैदानावरती दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एडवरती आहेत बाळा जे आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या साथीनं आहेत अविनाश जे टॅलेंटेड अँड टेक्निकल क्रिकेट म्हणून ओळखले जातात आणि बॉलिंग ट्रॅकवरती सध्याच्या घडीला सज्ज होतोय जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली संघाच्या वतीनं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1च्या या पहिल्या षटकामध्ये कॉमेंट्री बॉक्स साइनकडून बॉलर धनाजी. अंपायर ग्रीन सिग्नल, पंचांचा इशारा येतो आहे. लेट्स प्ले. 5 ओव्हरची ही मॅच, 5 ओव्हर करता तुम्हाला आयोजकांच्या वतीने 25 मिनिटांचा बिल देण्यात येतोय. 25 मिनिटाच्या आत आपण ही इनिंग कम्प्लीट करायची आहे. गेम इज ऑन. अंपायर ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल फिंगर मोल्ड करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. डायरेक्ट हिटचा मानस स्क्वेअर लेग अंपायर कडे अपील झालं. फायनल लेग रिझर मध्ये हँड ऑफ. फायनली अंपायर सिग्नल आमच्या पर्यंत पोहोचेल. बॅट्समन इज सेफ फॉर आउट अँड फायनली अंपायर बॅट्समन इज सेफ. रन आउट साठी रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे, फक्त हाईट हाईट नो बॉल साठीच रिव्ह्यू अवेलेबल आहे. अँड एस इट इज अंपायर सिग्नल, इट इज अ नो बॉल. सुरुवात खराब झाली आहे धनाजीची. जेव्हा तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग करत असता तुमची बॉडी लाईन पूर्णपणे खुललेली नसते आणि ते चित्र मैदानामध्ये जाणवलं. रिदम इथे गमावला. 9+1 एकूण 2 एक्स्ट्रा धावा टायगर स्पोर्ट्स असणोली टीमच्या खात्यात आणि 2 अतिरिक्त धावेने टीमचं खातं सध्याच्या घडीला मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये खुलं गेलंय आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 2 या धावसंख्येवरती. फ्री बॉल, संधी निर्माण झाली आहे स्ट्रायकिंग एडमध्ये बॅट्समन अविनाशला. उघडा डोले पहा नीट. बॉल आहे फ्री स्ट्रायकिंग एडमध्ये बॅट्समन अविनाश. धीम्या गतीचा हा बॉल या वेळेला लेस्टिक सोडून जातोय. अंपायर सिग्नल, इट इज व्हाईट. सेम वरती बोटो बिखुरण्याचा व्हाईट बॉलचा इशारा आला मेन अंपायरचा. एक एक्स्ट्रा अतिरिक्त धाव ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असणं. टीमची टोटल स्कोर कार्डवर जे तुम्हाला पाहायला मिळते ती एकूण 3 धावा. फ्रीट कॉल कंटिन्यू असेल. 3 धावा धावफलकावरती. सुरुवात थोडीशी निराशाजनक झाली आहे धनाजी यांची. जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली या मॅचमध्ये गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला 3 एक्स्ट्रा रन मोफतच्या बोनसच्या 3 धावा ॲड झाल्यात त्या म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली संघाच्या खात्यात. 3 रन ऑन द बोर्ड. फ्रीड बॉल कंटिन्यू असेल आणि तो सिग्नल अंपायर येथे देत असताना स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन अविनाश. राऊंडी विकेट नाही या वेळेला. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक इम्प्लिमेंट केला आहे. डीप मध्ये फिल्डर पुढे सरकतोय. फेक देतील, बॉल कव्हर करतील नॉसलाक एअरवरती. तोपर्यंत या 2 धावा आणि 2 धावेनं बॅट्समन अविनाश या मॅचमध्ये त्याचं खातं खुलं करतो आणि टीमची टोटल या 2 धाव्याच्या साथीनं तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतीये ती एकूण 5 धावा. 5 रन ऑन द बोर्ड. लोवर फुल टॉस, लीडिंग एज घेतलीये. जज करतोय थर्डमॅनला फिल्डर.
तोंड वरती आज आला हा बॉल आणि आता अविनाशला मैदान सोडावं लागतंय उदासवाने चेहऱ्यानं. विकेट बॉलर धनाजीच्या खात्यात आणि सध्या पहिला अडचण दूर केलाय आणि पाचव्या धावसंख्येवरती हा पहिला धक्का पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या असनोली टायगर्स या संघाला. सुरुवात निराशाजनक झाली होती या स्पेलमध्ये धनाजी यांची, बट धीर सोडला नाही या आणि अजूनही आपला कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास इथे द्विगुणित करत असताना ही झेल तिथे टिपली आहे थर्ड मॅनच्या फिल्डरनं आणि सध्याच्या घडीला टोटल 5 धाबा दाफल का वरती. न्यू बॅट्समन प्रशांत दाखल होत आहेत खेळपट्टीवरती नॉन स्ट्राइकिंग एंडला आणि स्ट्राइकिंग एंडवरती संघ सज्ज झाला तो म्हणजे जो फलंदाज बाळा जे आज ओपनर आहेत मैदानामध्ये. राउंड विकेट हुक करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली आहे स्वीपर झोन मध्ये चेंडू निघून चालाय वेगानं फाईन लेगला दोन फिल्डर बॉलच्या पाठीमागे आउटफील्ड वेगवान चेंडू थांबणार नाहीये भाग मिलका भाग अशी परिस्थिती मैदानामध्ये होती बट लास्ट मुमेंटला ही शर्यत जिंकली इथे चेंडूनं आणि सरळ निघून जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. चार धावा या बॉल वरती बॅट्समन बालाच्या खात्यात फ्लिक ऑफ द रिंगचा दर्जेदार वापर या बॉल वरती झाला गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर वापर केला त्यानं आणि फक्त गाईड केला हा बॉल. चार धावा त्याच्या खात्यामध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या चौकारानंतर पाहायला मिळते ती म्हणजेच एकूण 9 धावा. या बलेला ऑन साइडला स्वीप करण्याचा मानस पिचिंग लेफ्टिकच्या बाहेर अंपायर सिग्नल इट इज वाईट आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍडिशनल रन इथे ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली टीमच्या खात्यात आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगल धाबेने तुम्हाला पाहायला मिळते इन डबल डिजिट 10 रन ऑन द बोर्ड 10 धाबा दाफलकावरती. लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये फिल्डर मिडिकेटला चांगली फिल्डिंग बॉल थोडासा बाजूला जातोय पण दुसऱ्या धाबेचा मानस इथे दाखवत नाहीये बॅट्समन प्रशांत आणि मिळती आहे बॅट्समन बालाला आणि त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली सिंगाला या बॉल वरती एक धाव आणि स्कोर कार्ड सध्याच्या वधीला टीमचं पोहोचलंय ते 11-11 या धावसंख्येवरती. स्ट्राइक गेअरवरती प्रशांत आहेत. ह्या वेळेला लोवो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न सरळ बॉल अँकल वरती आदलला आणि त्यानंतर बॅकअप देत असताना स्लीपर झोनचा फिल्डर फाईन लेगला चांगलं कार्य त्याचं चेंडूला अडवलं एकाच ऍक्शन मध्ये रन इथे मिळणार नाही हा डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला बॉलर धनाजी. या बळीला फुलर लेंथ होता आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्विंग डीप मध्ये चेंडू पाठवलाय मिड विकेटला फिल्डरचं चांगलं जजमेंट चेंडूला तिथे अडवलंय मिळते ती एकूण एकच धाव अँड अंपायर सिग्नल फर्स्ट ओव्हर इज कम्प्लीट. पंचांचा पहिल्या षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये P1च्या षटकामध्ये सुरुवात दर्जेदार झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली संघाची आणि एका विकेटच्या नुकसानामध्ये संघ जाऊन पोहोचलाय तो पहिल्या ओव्हरची अंती 12 या धावसंख्येवरती. ट्वेल्व रन ऑन द बोर्ड लॉस ऑफ वन विकेट 12 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. एक विकेट धनाजी यांच्या खात्यात सुरुवात थोडी खराब झाली होती बट त्यानंतर स्वतःला कंट्रोल केलं. जो एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव इथे पणाला लावलाय स्पेलमध्ये आणि 12 धावेची सुरुवात या मॅचमध्ये मिळाली आहे ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली संघाला. सेकंड ओव्हर हे दुसरं षटक डावाचं सध्याच्या घडीला प्रगती पथावरती. टीमच्या वतीनं सांगिक दुसरं तर या मॅच मधलं पहिलं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर जय शेलार. उजव्या हाताचा हा वेगवान बॉलर उर्दी विकेटनं सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले च्या दुसऱ्या षटकामध्ये हायवे एंड कडून तो तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते पहिल्या ओव्हरची अंती 12 12 रन ऑन द बोर्ड. स्ट्राइकिंग एंडवरती आहे बॅट्समन प्रशांत आणि त्याच्या साथीनं
नॉस लागे गेले वरती बॅट्समन बाला। दुसरं षटक सध्याच्या घडीला इथे सुरू होत आहे। पहिलाच बॉल इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, कॉपी बुक स्टाइल, स्टीलिंग शॉट, टेकिंग गॅप्स, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट हे दाखवून देत असताना या बॉलवरती बॅट्समन प्रशांत आणि बॉल सरळ पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा चौकार फुटवर्क अतिशय चांगलं होतो या स्ट्रोक वरती। हँड अँड कोऑर्डिनेशन, बाकलिप आणि त्याचबरोबर अँकल रोड या तीनही गोष्टींचा साम्य सुरेख मिलाप या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकारानं स्वागत केलंय बॉलर जे शेलारचं ते म्हणजे स्ट्राइक गेरमध्ये बॅट्समन प्रशांतनं। चार धावा त्याच्या खात्यामध्ये आढळतात आणि टीमची टोटल सरकली आहे ती म्हणजे 16 रन ऑन द बोर्ड। ह्या वेळेला बाखुटू देऊन स्क्वेअर कट करण्याचा मानस, बॅटची बाहेरची कड, टीट फॉर टॅट, क्विक रिप्लाय, जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जे शेलारनं आणि आता मैदान सोडावं लागतं मॅच मध्ये बॅट्समन प्रशांतला। टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाला पोहोचलाय सध्याच्या घडीला 16 या धावसंख्येवरती। हा दुसरा आणि सामन्याचा महत्वपूर्ण मोठा धक्का। जी भागीदारी कुठेतरी बिल्डअप होत होती, जी पार्टनरशिप कुठेतरी रचली होती, ती पार्टनरशिप इथे मोडीत काढली आहे आणि हा व्हायटल ब्रेक थ्रू फिल्डिंग करणाऱ्या जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली संघाला सध्याच्या घडीला इथे अंकित करून देतोय तो म्हणजेच गोलंदाज जय शेलार। विकेट किपरच्या भूमिकेत हृदयनाथ रसाले इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहतायत। चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश झाला आणि न्यू बॅट्समन ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, ज्याच्या नावाने हा संघ सुपरिचित आहे, मयूर दिनकर। या वेळेला विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय, वाडिश लॉन्ग ऑनच्या फिल्डरच्या प्रयत्न अपुरे पडलेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आल्या आल्या दिमागदार पद्धतीनं जलवायू जुंबिशनं इथे सुरुवात केली आहे डावाला, आगाज केला मयूर दिनकरनं या चौकारानं। चार धाबेनं फ्लाइंग स्टार्ट बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाला करून देत आहेत मयूर दिनकर आणि चौकारानंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळते आहे 20 धाबा दाफलकावरती। या वेळेला फटका फसला मिसटायमिंग, फिल्डर जज करतोय एक्स्ट्रा कव्हरला, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप, चुकीची फिल्डिंग झाली त्या ठिकाणी, बॉडी बॅलन्स गमावला। चेतन होते त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला, कॅच ड्रॉप झाली आहे या मॅच मध्ये। सध्याच्या घडीला बॅट्समन मयूर दिनकरजी आयुष्यमान भावाचा आशीर्वाद त्याला प्रदान झाला आणि एक धाव टीमच्या खात्यामध्ये। 21 ऑन द बोर्ड, 21 धावा दाफलकावरती। या वेळेला बाकफुट होती येऊन स्लाइस केला, व्हाट अ शॉट, कॉन्फिडन्स स्ट्रोक, चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड वेगवान, सरळ स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदण करत बॉल निघून जातोय आणि बॅट्समन प्रशांतच्या बॅट मधून येतोय हा चौकार। चार धावीने टीमची टोटल वेगानं पुढे सरकतीये, वेगवान स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, बॅकफुट होती थांबून वेट ट्रान्सफर केलं बॅट्समन बालानं आणि हा चौकार इथे त्याने वसूल केला। टीमची टोटल चौकारानंतर सरकली आहे 25 धावा दाफलकावरती। या वेळेला बाकफुट देऊन टॅप केला, चांगल्या बॉलला सन्मान देत असताना डिफेन्सिव्ह स्ट्रोक, फिल्डिंग थोडी खराब झाली डीप मध्ये, दुसऱ्या धाबेचा मानस, दोन्ही बॅट्समन एका सेंड वरती, डायरेक्ट हिट साठी अपील केलं गेलं पंचांकडे, बट डेफिनेटली पंचांचा इशारा आमच्यापर्यंत इथे पोहोचतोय तो म्हणजे बॅट्समन आहे सेफ। अति काही संकटात नाही आणि ते चित्र या बॉलवरती पाहायला मिळालं। बॉलर जयेशनं घाई केली, ब्रॉक कलेक्ट करायच्या अगोदरच त्याने एष्ट्या उखडल्या आणि तेच पंच इथे दाखवून देत आहेत। दोन धावा बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाच्या खात्यात। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे समाप्त झालं आणि बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 13.50 सरासरीने, दोन विकेटच्या नुकसानामध्ये 27 रन।
27 ऑन द बोर्ड, 27 धावा दहा फलकावरती. जय शेलारचं हे षटक, एक विकेट त्याच्या खात्यात आणि 15 धावा त्याने सध्याच्या घडीला इथं खर्च केले आणि दोन षटकांच्या अंती संघ जाऊन पोहोचला आहे. तो म्हणजेच टायगर स्पोर्ट्स असनोली एकंदरीत 27 27 या धावसंख्येवरती. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 27 ऑन द बोर्ड, 27 धावा आहे दहा फलकावरती. जगदीश रसाळ येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती टीम साठी हे तिसरं, तर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक. स्ट्राइकिंग एंड वरती आहे बॅट्समन ह्या वेळेला लाईन इथे लेफ्ट केली, पिचिंग ऑफ स्टिकच्या बाहेर आहे अँड मेन अंपायर सिग्नल इट इज अ वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव बहाल करत असताना बॉलर जगदीश एक्स्ट्रा रन नंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते 28 28 धावा दाव फलकावरती. सध्याच्या घडीला आहे तिसरं षटक, धावाचं मार्गस्थ आहे. या वेळेला स्विंग अँड मिस बट अंपायर सिग्नल इट इज वाईट. दिशा तुमची खराब असली की दशा व्हायला वेळ लागत नाही या लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आणि ते चित्र सध्याच्या घडीला या बॉलवरती. लागोपाठच्या दोन एक्स्ट्रा रन, धाव फलक सरकले 29 29 या आकड्यावरती. या वेळेला ऑन साईडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, मिडलिंग होत नाहीये. बॅट अँड बॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखली जाते. या टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला हा बॉल, जी उचली अपेक्षित होती. स्ट्राइकिंग गेट वरती बॅट्समन मयूर दिनकरला तो बाउन्स या बॉल वरती मिळालेला नाही आहे आणि येतोय तो डॉट बॉल. टोटल स्थिर 29 ऑन द बोर्ड. या वेळेला फुलर लेंथ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ऑफ स्टिकडे शफल होऊन फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत, चांगला थ्रो देत असताना स्ट्राइकिंग गेट वरती एक धाव मिळेल बॅट्समन मयूर दिनकरला आणि टीमची टोटल या सिंगल नंतर स्कोर कार्ड वरती सरकतीये 30 30 धाबाद अफलकावरती. 30 रन ऑन द बोर्ड, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. हे षटक क्रमांक मार्गस्थ आहे तिसरं आणि 30 या धावसंख्येवरती पोहोचला आहे तो म्हणजेच बॅटिंग करणारा टायगर स्पोर्ट्स असनोली संघ. स्ट्राइकिंग एंडवरती बाला, बालाच्या विरुद्ध इथे देखील लाईन फसली आहे. दिशा भरकटत आहेत बॉलर जगदीश अँड अंपायर सिग्नल इट इज व्हाईट. या षटकाचा हा तिसरा वाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन, टोटल झाली आहे 31. अतिरिक्त धावा या तुम्हाला मागण्या ठरतात जेव्हा सेकंड इनिंग मध्ये तुम्ही टार्गेट चेस करत असता. या वेळेला बागफुटत येऊन पुलचा फटका, वाट शॉट, कॉन्फिडन्स लोक आणि चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, बालाच्या बॅट मधून येतोय हा षटकार. ज्या प्रकारे शरीर यष्टी आहे बॅट्समन बालाची, पुलचा अप्रतिम फटका या बॉल वरती त्याने इम्प्लिमेंट केला आणि 6 धावा वसूल करतोय तो म्हणजेच बॅटिंग करणारा टायगर स्पोर्ट्स असनोली संघाकरता आणि संघ जाऊन सरकलाय या 6 धाव्याच्या साथीनं स्कोर कार्ड वरती 37 37 धावा त्या फलकावरती. बहारदार बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना बॅट्समन बाला ऍज अ ओपनर म्हणून तो मैदानामध्ये दाखल झालाय आणि मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांचं मन तल्लीत मोहित प्रफुल्लित करणारी स्ट्रोक्स फटकेबाजी त्याच्या वतीने प्रेक्षकांना पाहायला मिळते. या वेळेला बॅकफुट होती येऊन स्क्वेअर कटचा फटका, वाट शॉट, अफिशियंट पनिश, चाबुक स्ट्रोक, चेंडू थांबणार नाहीये, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक नजराना वीरेंद्र सेवक स्टाईलने इथे चपराक लगावली आहे बॅट्समन बालानं आणि बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय तो चौकार. चाबुक स्ट्रोक फ्रॉम बाला, 4 धावा
आणि टीमची टोटल चौकारानंतर पाहायला मिळते 41-41 धावा दाफलकावरती. जगदीपच्या विरुद्ध हे आक्रमण. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, लीडी गेज घेतलीये, फाइनल लेगला फिल्डिंग खराब, नशिबाची साथ आणि क्षेत्ररक्षकावर केली आहे मात. बॉल सरन निघून जातो आहे लॉन्ग स्लॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार चौकारानं शेवट झालाय चौथ्या षटकाचा आणि तब्बल या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च करतोय तो म्हणजेच बॉलर जगदीश. टीम जय गोलाबाग द्वारली संघाच्या वतीनं या निर्णायक आणि महत्वाच्या षटकामध्ये 18-3 षटकांच्या अंती संघ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजेच टायगर स्पोर्ट्स असनोली 15 धाब्याच्या सरासरीनं 45 या धावसंख्येवरती. रन ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांचा डाव इथे समाप्त झालाय आणि आतापर्यंत 25 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन इंडिव्हिज्युअली योगदान देत असताना या मॅच मध्ये बॅट्समन बाला ॲज ओपनर म्हणून मैदानामध्ये मी का दाखल झालोय का कॅप्टन माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आदर्श सुरुवात मी टीमला कशा प्रकारे देऊ शकतो याचं मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण या मॅच मध्ये पेश करत असताना बॅट्समन बाला. 45 आफ्टर 3 ओव्हर्स, लॉस ऑफ 2 विकेट इज द टोटल ऑफ टीम टायगर स्पोर्ट्स असनोली. वर दे विल बी बॅटिंग इन अ फर्स्ट सेशन ऑफ द मॅच. पहिल्या सत्रामध्ये ते बॅटिंग करत आहेत. 45 धावा स्कोरबोर्ड वरती आणि दाफलकावरती सध्याच्या घडीला 15 धावेची सरासरी प्रति 3 षटकार मागे मेंटेन झाली आहे. ड्रिंक स्टॉली सध्याच्या घडीनं मैदानामध्ये दाखल झाली आहे. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालाय. ड्रिंक्स मॅनला विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. जे शेलार येत आहेत सेकंड स्पेल मध्ये, सांघिक चौथा वैयक्तिक दुसरं षटक या मॅच मधला. स्ट्राइकिंग एअरबद्दी आहे बॅट्समन मयूर दिनकर. पहिलाच बॉल लो व फुल टॉस, व्हाट अ शॉट, इन साइड आउट, ग्लोरियस टायमिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी ट्रिमेंडस स्ट्रोक आणि बॉल सरळ निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोर अप लॉयन मयूर दिनकरच्या बॅट मधून हा अद्भुत अविश्वसनीय आणि अतुलनीय फटका षटकार. ही इज अ कॅपेबल क्रिकेटर आणि त्याचं कॅपॅसिटी काय आहे ती या स्ट्रोक वरती दाखवून देतोय. टीमचं अर्धशतक कंप्लीट, 51 ऑन द बोर्ड. वेगवान बॉल आणि वेगवान बॉलला दिलंय वेगवान उत्तर. मयूर दिनकर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावलंय आणि बॉल सरळ निघून जातोय वाईड इज लॉंग अप बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. चौथ्या षटकाची सुरुवात धमाकेदार झाली होती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली संघाची आणि सध्याच्या घडीला जो प्रेक्षक वर्ग झोपी गेला होता तो प्रेक्षक वर्ग खडबडून जागा झालाय. मयूर दिनकर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय आणि त्या वादळाचा तडाखा पोहोचलाय फिल्डिंग करणाऱ्या जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली संघाला. टीमची टोटल 57 धावा. लागोपाठचा दुसरा षटकार बॉलर जय शेलारच्या विरुद्ध लगावलाय बॅट्समन मयूरनं. शॉर्ट बॉल या वेळेला पुलचा अप्रतिम फटका, टावरिंग स्ट्रोक, हाईट विथ अ डिस्टन्स आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 इन अ रो लागोपाठचा हा तिसरा षटकार. या फलंदाजाच्या नावावरती भरपूर विक्रम आहेत. हरिओम या संघाला ते रिप्रेझेंट करत असतात तालुका वाईज ओपन क्रिकेटमधून.
शापूर या तालुक्यामधून आणि सध्याच्या घडीला आणखीन एक विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती करत असताना मयूर दिनकर, व्हाट अ बॅटिंग! बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात मयूर दिनकरच्या या फलंदाजीसाठी. लगभगचे 3 षटकार, 63 ऑन द बोर्ड, 63 धाबा धावफलकावरती. यावेळेला गती अधिकची होती बट लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग अँड मेन अंपायर सिग्नल इट इज वाईट. पंचांचे धाव हात मात्र समांतर, एक धाव इथे मिळते मात्र अवांतर. आणि या एक्स्ट्रा रन नंतर मोफतच्या बोनस धावेनंतर धावफलक सरकले 64 धावा धावफलकावरती. लोव फुल टॉस, आमंत्रण स्वीकारलंय. मेजवानी होती ती मेजवान दोन्ही हातानं कबूल केली मयूर दिनकरनं. आणि हा बॉल देखील पाठवून दिलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधला मयूर दिनकरच्या बॅट मधून येतोय हा चौथा षटकार. वैयक्तिक 6 चेंडूंमध्ये सध्याच्या घडीला 4 षटकार आणि एका चौकारच्या साथीनं मयूर दिनकर खेळतोय. तर म्हणजेच 29 या धावसंख्येवरती 400 स्ट्राईक 66 स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय या मॅचमध्ये. आणि टीमची धावसंख्या या चौथ्या षटकारानंतर तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे 70 धावा धावफलकावरती. मोठं टोटल गाक्षित गाठण्याकडे अग्रेसर झालाय तो म्हणजे संघ टायगर स्पोर्ट्स असनोली. आणि ज्या मयूर दिनकरच्या नावाने हा संघ ओळखला जातो, हा संघ परिचित आहे, ती ओळख या मॅचमध्ये प्रेक्षकांना पटून देतोय तो बॅट्समन मयूर दिनकर. भरपूर विक्रम या खेळाडूच्या नावावरती. यंदाच्या हंगामामध्ये लागोपाठचे 5 षटकार लगवण्याचा विक्रम देखील खाडेच्या मैदानावरती. आणि आतापर्यंत 4 षटकार. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं, बॉल लेस्टिक सोडून जातोय अंपायर सिग्नल इट इज वाईट. एक एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली संघाच्या खात्यात. आणि संघ जाऊन सरकलाय या एक्स्ट्रा रन नंतर स्कोरबोर्ड वरती. सध्याच्या घडीला 71 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, लिपस्टिक इथे मिस केली, अंपायर सिग्नल इट इज व्हाईट. आणखीन एक एक्स्ट्रा रन. हे प्रेशर आहे, हे डॉमिनेशन आहे, हा दबाव आहे, हे दडपण आहे जे क्रिएट केलंय मयूर दिनकरनं बॉलर जे शेलार वरती. वाईट बॉल, तिसरी एक्स्ट्रा रन आणि टीम पोहोचली आहे 72 या धावसंख्येवरती. फुल टॉस बॉल, यावेळेला वाईट डिश लॉग ऑनला झेल तिथे टिपलाय. व्हाट अ कॅच, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट बाय फिल्डर मनोज होते त्या ठिकाणी. चांगलं जजमेंट. आणि जे वादळ घोगावत होतं मैदानामध्ये मयूर दिनकर नावाचं, त्या वादळाला शमवण्यामध्ये यश आले 5व्या बॉल वरती जे शेलारला. आणि धक्का पोचतोय बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली संघाला या षटकामध्ये. एकंदरीत हा तिसरा आणि फलंदाज बाद होतोय मयूर दिनकर. एकोणतीस धाव्याचे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन दिलं या डावामध्ये मयूर दिनकर यांनी आणि ते बाद झालेत. शॉर्ट बट स्वीट इनिंग त्यांनी ते साकारली. धमाकेदार बॅटिंग केली जे शेलरच्या विरुद्ध लागोपाठचे 4 षटकार. आणि त्यानंतर फलंदाज बाद होतोय. नो बॅट्समन एंटर इन टू द ग्राउंड. अर्जुन सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल होत आहेत, जे लेफ्ट हँडेड आहेत अर्जुन. आणि संघाची धावसंख्या एकूण मिसावली ती म्हणजे 72 धावा धावफलकावरती. यावेळेला लाईन अतिशय चांगली होती, लेंगचा खूप चांगला वापर होतोय. राझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी फ्रॉम जयेश. आणि बॉल सरळ निघून येतोय तो विकेट किपरच्या हातात हा डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. आणि बॅटिंग करत असताना टायगर स्पोर्ट्स असनोली संघ जाऊन पोहोचलाय तो 4 षटकांच्या अंती या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 3 विकेटच्या नुकसानामध्ये 72 धावा स्कोरबोर्डवरती. सध्याच्या घडीला 18 धावेची सरासरी प्रति 4 षटकांमागे इथे मेंटेन ठेवली आहे ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टायगर स्पोर्ट्स असनोली संघानं.
षटक महागडं राहिलं जयेश यांचं 27 रन्स त्यांनी खर्च केले आणि एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये. एकंदरीत दोन षटकांचं त्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर त्यांनी धावा खर्च केल्या तब्बल 42-42 आणि विकेट त्यांनी कमवली एक. पहिलं षटक हाताळलं होतं धनाजी यांनी 12 धावा आणि तिसरं षटक हाताळलं होतं जगदीश यांनी 18 धावा. एकंदरीत हे अनालिसिस तुम्ही पाहतायत, स्कोरिंग ट्रेंडिंग तुम्ही पाहतायत आणि चार षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते ती 72. 72 धावा दाफलकावरती. शेवटचं अंतिम पहिल्या सत्राचं हे निर्णायक षटक बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत आहेत मनोज. स्ट्राइकिंग एडवरती बाला. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न ऑफस्टिककडे शफल झाले होते. गती भरपूर होती या बॉलवरती, लाईन मिस केली. चेंडूच्या रेषेपासून विलग होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे स्ट्राइकिंग एअरवरती बॅट्समन बालाचा, पण त्याला आलंय अपयश आणि येतोय तो डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर, धावफलकावरती धावसंख्या सरकली आहे 72. 72 धावा धावफलकावरती. या वेळेला बाफुटू देऊन स्क्वेअर कट करण्याचा मानस फिरकीच्या झाल्यामध्ये अडकवलंय, ट्रॅपिंग टर्निंगच्या झाल्यामध्ये अडकवलंय, ते म्हणजे स्ट्राइकिंग एअरवरती बॅट्समन बालाला आणि त्याच्या विरुद्ध पेश केलाय बॉलर मनोज रशालला हा लगोपाठचा दुसरा डॉट बॉल. लगोपाठचा दुसरा डॉट बॉल, किफायती गोलंदाजी. जो स्टार्ट हवा होता, जो धावांचा आस्किंग रन रेट ग्राफ कुठे उंचावला होता तो खाली आणण्याचा प्रयत्न बॉलर मनोजचा. या वेळेला हा चेंडू पायात होता, फुटवर्क चांगलं दाखवलं, ऑन साइडला टर्न केला हा बॉल डीप मधून फिल्डर मिडिकेट वरती स्ट्राइकिंग एअरवरती अकुरेट थ्रो. दुसऱ्या धावेचा मानस, बॅकिंग थोडं खराब झालं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. चेंडू फिल्डर पासून थोडासा बाजूला गेला, चाणाक्षपणा दाखवला, चातुर्य दाखवलं ते म्हणजेच नॉस्ट्रेलियाच्या बॅट्समन अर्जुननं आणि लगेच कॉल केला तो दुसऱ्या धावेचा आणि कॉल इझिली कम्प्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोन धावा टीमच्या खात्यात आणि संघ सरकलाय 74-74 या आकड्यावरती. या वेळेला शॉर्ट बॉल, आता स्ट्रोक बरोबर इम्प्लिमेंट केलाय. ज्या फटक्याच्या शोधात होते तो फटका इथे सजवलाय बॅट्समन बालाने आणि बॉल सरळ निघून जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चार धावा बॅट्समन बालाच्या खात्यामध्ये, चौकारानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकते आणि धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत 78-78 धावा धाव फलकावरती. ऑन द स्कोरबोर्ड स्ट्राइकिंग एअरवरती बॅट्समन बाला. या वेळेला विषय मध्ये फटका एक्झिक्यूट केला, व्हाट अ शॉट, डान्सिंग डाउन द विकेट स्ट्रेट एज अ एरो साइड स्क्रीनला आणि त्याचबरोबर मान्यवरांना दिलेली ही मानवंदना. बालाच्या बॅट मधून येतो हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला षटकार. ऍज ओपनर म्हणून जेव्हा मैदानामध्ये फलंदाज बाला दाखल झालाय त्याचा बल्ला मैदानामध्ये बोलतोय आणि सध्याच्या घडीला ताबडतोब इनिंग हल्ले बोल बॅटिंग त्याच्या वतीने इथे झाली आहे. षटकारानंतर टीम सरकली आहे 84 84 धावा दाफलकावरती. स्टील 1-2 गो, अजूनही एक बॉल शिल्लक. या वेळेला फटका बसलाय, फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला जज करतोय. आता मात्र इथे बालाला मैदान सोडावं लागतंय. पहिली इनिंग समाप्त झाली आहे, पाच षटकांचं पहिलं सत्र इथे कम्प्लीट झालंय आणि पाच षटकांच्या अखेरीस एकूण संघ पोहोचलाय तो म्हणजेच 4 विकेटच्या नुकसानामध्ये 84-84 या धावसंख्येवरती. आणि पहिली इनिंग इथे संपल्यानंतर आता सेकंड इनिंगमध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय ते म्हणजेच जय गुरुबा क्रिकेट संघ द्वारली या टीमच्या समोर 85-85 धावेचं.
तर यानंतर होणारा सामना अटली वडवलेने त्यांच्या विरुद्ध कानोर नितीनच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचे टॉस साठी अटली वडवले आणि त्यांच्या विरुद्ध कानोर असा सामना यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे तर खेळाचं सत्र दुसरं इथे सुरू होईल 85 धाव्याचे शिशुरात्या पाठला करेल का जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली की बॅटिंग मध्ये ज्या प्रकारची कामगिरी राहिली टायगर स्पोर्ट असनोली संघाची ती कामगिरी तो विजयाचा झेंडा येते रुवत टेबल गोलंदाज या ऐकण्यासाठी जाऊयात या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये मॅन फ्रॉम जुन्नर निखिल ठोंबरे यांच्याकडे थँक यू दीपक 85 85 धावांचं टार्गेट द्वारली टीमच्या समोर आणि हा सामना देखील खूप चांगल्या दर्जाचा होईल ज्या प्रकारची आउटफील्ड तर नंतर टेनिकचे बॉल या स्पर्धेसाठी यूज केले जात आहेत आणि टेनिकचा बॉल आपण पॅटवर आल्यानंतर सहजासहजी या मैदानाचा विचार केला तर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो विनायक आणि मनोज ही सलामीची जोडी मैदानामध्ये टीम द्वारली साडी विजयासाठी 85 धावांचं आव्हान 5 षटक 85 धावा 17 सरासरी मेंटेन राखायचे ती कशा प्रकारे राहील ते देखील आपल्याला पाहायचंय मॅच खूप चांगली होईल एक दर्जेदार आयोजन मनुस्फोट आयोजित स्मृतीचषक बोरगावमध्ये आपण अनुभवतोय द्वारली आणि त्यांच्या विरोधात असनोली टीम एकमेकांच्या विरोधात ठाकलेत एक चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये मयूरची आपल्याला पाहायला मिळाली ज्या प्रकारे मयूर मैदानामध्ये होता असं कुठे वाटत होत की प्रत्येक बॉल फक्त गोलंदाज आणि मैदानाच्या बाहेरचा प्रेक्षक पाहत होता मैदानामध्ये आता सुरुवात होईल सेकंड इनिंगला 85 टार्गेट 85 धावांचं लक्ष 85 धावांचं लक्षचा पाठलाग करत असताना तुम्हाला पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करावे लागतील बॅटिंग करणारी डॉर्ली टीमला स्ट्रायकर इनवर बॅट्समन विनायक नॉन स्ट्रायकर इनवर मनोज आणि गोलंदाजी मार्कवर मयूर तयार विजयासाठी 85 धावांचं आव्हान गोलंदाज मयूर तयार मयूरचा पहिलाच बॉल दाखवून देतोय पावर इथे बॅट्समन विनायकच्या पाठ मधून ह्यूज सिक्सर वेल बिगिन इज हाफ डन सुरुवात इथे करत असताना बॅट्समन मनोज पैतृक स्ट्रोक पहिल्याच बॉलवर इथे दाखवत असताना आपली पावर आणि प्रत्युत्तर कसं द्यावं याची सुरुवात मैदानामध्ये करत असताना व्हॉट अ स्ट्रोक फुल टॉस होता आणि त्याला मैदानाच्या बाहेर फेकून दिला पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना मनोज याच फटक्यांची अपेक्षा नक्कीच मात्र आहे आणि तेच फटके ते खेळावे लागतील द्वारली टीमला
ज्या प्रकारे बॅटिंग केली असनोली टीम ने प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायच्या त्या 17 यासाठी या फटक्यांची आवश्यकता आहे। प्रत्येक षटकामध्ये 3 मोठाले फटक्यांची आवश्यकता दौरली टीमला। पहिल्याच बॉलवर बॅट्समन मनोजच्या बॅटमधून येणारा षटकार संजीवनी प्राधान्य करून देईल टीमला। मयूर तैया सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळले क्षेत्ररक्षक फक्त दर्शक। अतिशय चांगला स्ट्रोक मनोजच्या पॅटमधून येणारा नेत्रदीपक चौका। अतिशय चांगली बॅटिंग करत असताना मनोज इरादे स्पष्ट केलेत। संघर्ष तर तुम्हाला करावाच लागेल मैदानामध्ये ज्या धावू संख्येचा पाठला करत असताना। मयूर तयार ओहो इथे मात्र मयूरचा वेगवान बॉल पाहायला मिळतोय। कमबॅक करत असताना 10 ऑन द बोर्ड दादा वधाव पलकावर 85 पाठला करायचा आहे। प्रत्येक षटकात 17 बनवायच्यात आणि तिथे सुरुवात तर चांगली करत असताना बॅट्समन मनोज द्वारली टीम साडी धावपलिकावर धाव संख्या 10 मयूर तैयार। मयूरचा हा बॉल इथे देखील फटका चांगला आहे। कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी नसेल। येतोय मनोजच्या पाठमधून अजून एक दमदार चौकार। बॅटिंग खूप चांगली करतोय बॅट्समन मनोज। सलामीसाठी आलेत आणि इथे वर्चस्व राखत असताना 3 बॉल जे मात्र सीमारेखेच्या बाहेर खेळलेत। एक डॉट बॉल आलाय। 4 चेंडू मध्ये धावा बनवल्यात 14। अजूनही 71 धावांची आवश्यकता आहे शेवटचे 26 बॉल। मयूर तयार मयूर टू मनोज सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण खराब। एक सिंगल धाव या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल। एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर। 15 रन 15 धावा धावपलिकावर आहेत। शेवटच्या त्या बॉल 25 70 धावांची आवश्यकता। लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती। आज तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत। गोलंदाज तयार मयूर 25 बॉल 70 धावा। इथे फेक वन चेंडू बॅट्समन विनायक चेंडू समजू शकत नाही। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे। पंचांचा इथे इशारा होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकावर धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत बनवल्यात 15 शेवटचे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये 70 धावांचं आव्हान 70 धावांचं लक्ष द्वारली टीमच्या समोर। या स्पर्धेचा आजचा 4th दिवस। पहिल्या 3 दिवसांमध्ये मुरबाड तालुक्यातील 24 दिग्गज संघांचा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आज आपण पाहतोय ओपन ग्रामीण गट एक गाव एक हे सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील। चांगल्याच मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। म्हणून स्पोर्ट आयोजित स्मृती चषक बोरगाव एक भव्य दिव्य आयोजन एक भव्य दिव्य नियोजन। ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा घरबसल्या देखील आपण आनंद घेऊ शकता या स्पर्धेचा। अशी असलेली ही मुरबाड तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा मनुस्पोर्ट आयोजित स्मृती चषक बोरगाव। पहिल्याच ओव्हरमध्ये धाव वाढल्यात 15 70 आता बनवायच्यात। अनिलच्या हातामध्ये चेंडू आहे। एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे बॅट्समन मनोजच्या माध्यमातून। चांगली बॅटिंग केली मनोजने आतापर्यंत 24 बॉल आणि 70 धावांचं आव्हान। प्रत्येक षटकामध्ये आता सरासरी ते वाढली आहे जाऊन पोहोचली आहे 17.50 घरात। अनिल गोलंदाजी मार्कवर तयार होतील। हे षटक देखील खूप क्रुशल आहे कारण हे षटक आहे पॉवर प्लेचं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकात किती धावा बनवल्या जातील द्वारली टीमकडून ते देखील पाहायचं। अनिल एक्सपिरियन्स खेळाडू सातत्यानं असणोली गावचं नाव या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीच्या जीवावर खूप मोठं केलं। परंतु आता जर पाहिलं तर तदनंतर मयूर दिनकर आणि कंपनी अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते सातत्यानं शहापूर विभागामध्ये। आता गोलंदाजी मार्कवर अनिलच्या हातामध्ये चेंडू आहे। स्ट्रायकर इनवर बॅट्समन मनोज धावपलिकावर धावू संख्या आपण पाहतोय। आतापर्यंत धावा आल्यात त्या 15 70 बनवायच्या 24 बॉल। अनिल गोलंदाजी मार्कवर तैया राईट आर्म ओव्हर द विकेट
पहिलाच बॉल इथे पण संघ मात्र अवंतरचा इशारा येतोय. व्हाइट बॉल व्हाइट स्वरूपाने एक सिंगल येईल. संघाचा धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. 69 धावा अजून देखील बनवायच्या 85 चा पाठला करत असताना टीम डॉर्ली 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 69 धावा. या मैदानावर या खेळपट्टीचा विचार केला, टेनिक्स बॉल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जेवढ्या धावा बनवेल ते मात्र सेफ होऊ शकणार नाहीयेत या मैदानावर. अतिशय चांगले असे आउटफील्ड देखील आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल 69 धावांचं आव्हान. टीम द्वारली समोर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन मनोज तैयार, गोलंदाज अनिल. अनिलचा हा बॉल इथे चेंडू हवेत, 3 क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, हा झेल सुटलाय की सामना मध्ये एखाद वादळ येईल ते देखील पाहायचंय. कॅचेस विन द मॅचेस, अवघड झेल सोपे करा, सामने जिंका. मनोजला जीवनदान मैदानामध्ये देत असताना 2 धावा आल्यात. खूप मोठा कॉन्फिडन्स या खेळाडूकडे, एकाकी झुंज देण्याची ताकद म्हटलं की मनोज. इथे झेल मात्र सुटलाय, 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावपलिकावर अनिल तैयार. अतिशय चांगली गोलंदाजी अनिल आतापर्यंत पाहायला मिळते. स्ट्रायकर इनवर बॅट्समन मनोज तैयार. सूर्य एक प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक आहे डॉट बॉल, निर्धाऊ चेंडू. एक्सपिरियन्स काय असतो ते मैदानामध्ये दाखवत असताना. सुना खेळाडू सातत्यानं असणारे टीम मध्ये खेळताना, तदनंतर पाहायला गेलं तर आता नवीन खेळाडूंच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी दिली अनिलने, परंतु स्वतःचं काम देखील अतिशय चोखपणे करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतो. अनिल तयार, स्ट्रायकर इंडोर बॅट्समन मनोज. सूर्य एक प्रकारचा चेंडू, वॉट अ स्ट्रोक, डीप फाईन लेगला चेंडू, सीमा रेखेचा वेध घेतोय चेंडू, सीमा पार, खणखणीत चौका. 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. 22 धावा धावपलकावर मनोज मैदानामध्ये एकाकी झुंज देतोय. मनोजचा सोडलेला झेल कितपत महागडा ठरेल टीम अस्नोलीसाठी ते देखील पाहायचं. धावपलकावर धावसंख्या 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. अनिल तैयार. अस्नोली टीम एका बाजूला, द्वारली टीम दुसऱ्या बाजूला, जी मात्र पाहायला मिळते. अनिल गोलंदाजी मार्गवर तयार होतील. सूर्य प्रकारचा चेंडू, फटक्यामध्ये ताकद, फटक्यामध्ये नजाकत, वाघांची दाढ आणि फोडला पहाड. इथे मनोजच्या बॅट मधून येतोय नेत्र दीपक षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट टायमिंग. मैदानामध्ये जेल सोडलाय आणि तदनंतर मात्र बॅटिंग अतिशय चांगली करत असताना बॅट्समन मनोज. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवर. 28 ऑन द बोर्ड. अठ्ठावीस धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय. दुसरं अनिलवर देखील खूप मोठी हल्लेबाजी या षटकामध्ये करत असताना बॅट्समन मनोज. याच धावसंख्येची आवश्यकता देखील आहे टीमला, ज्यावेळेस 85 धावांचा पाठला करते टीम द्वारली. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावपलकावर धावसंख्या 28. अनिल तयार. 28 धावांपैकी आतापर्यंत 27 धावा च्या मात्र मनोजच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग मनोजची. अनिल तयार. इथे टाकलेला बॉल पंचांचा येतो अवंतरचा इशारा. व्हाइट बॉल आणि व्हाइटच्या रूपानं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 29 या धावसंख्येवर. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावपलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 85 धावांचा एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना द्वारली टीम. परंतु या खेळाडूंमध्ये क्षमता आहे, या खेळाडूंमध्ये गुणवंत आहे आणि ती इथे सिद्ध करावी लागेल. अनिल तैयार. फुल टॉस बॉल, डीप फाईन लेगला, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर. फुल टॉस
सॉरी 33 या धाव संख्य पर धाव पलका पर धाव संख्या 33 धावा धाव पलका पर अगोदर अवंतर फाइट बॉल आला इथे फटका चांगला सजवला चार धावा आल्या संघ धाव संख्या 33 धावा 85 धावांचं टार्गेट 33 च्या मात्र बनवल्यात अतिशय चांगली बॅटिंग करत असताना मनोज आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिल तयार स्ट्रायकर इनवर मनोज 33 ऑन द बोर्ड सुरे एक प्रकारचा चिंडू आणि इथे फलंदाज धावबाद विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे बॅट्समन विनायक बॅक टू द पवेलियन नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय दोन षटकं कंप्लीट झाली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावर धावसंख्या आहे ती 33 धावा 33 धावा बनवल्यात अजूनही 18 बॉल जे मात्र शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये आवश्यकता असेल ती अठरा चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेत नक्कीच 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता अजून देखील 52 धावांची 17.33 ची सरासरी अजूनही राखायची आहे बॅट्समन हृदयनाथ मैदानामध्ये आलेत 18 बॉल 52 धावांची आवश्यकता मॅच खूप चांगली होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल ज्या प्रकारचा खेळ आपण पॉवर प्ले मध्ये पाहिला चांगली बॅटिंग केली मनोजने टेनिसचे बॉल त्यानंतर खेळपट्टी संजीवने प्राधान्य करणारी कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार बॅट्समनकडून आणि सातत्यानं ते होताना पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये मयूर तयार स्ट्रायकर इनवर मनोज पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वर फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल फलंदाज बॅक टू द पवेलियन मनोज एक मोठी मछली जाल में बिग विकेट बिग लॉस द्वारली टीमला बसलेला हा मोठा धक्का मनोज बाद होत आहेत 31 या धावसंख्येवर चांगली बॅटिंग केली मनोजनं मैदानामध्ये परंतु निराश पावल्याने हताश पावलाने मैदानाच्या बाहेर येतील मॅच अजून भरपूर लांब आहे विकेट खूप महत्वाची होती असणारी टीमसाठी ती मात्र मयूरने मिळवून दिली तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतील धनाजी मैदानामध्ये येतील पाहूया धनाजी आणि हृदयनाथ यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा फाईट बॉल व्हाईटच्या रूपानं संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 34 या धावसंख्येवर 34 ऑन द बोर्ड 34 धावा धावपलिकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील एक धावा आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा ओव्हर थ्रो आणि इथे
धावपळीकर धाव संख्या आपण पाहतोय 37 तीन धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना तीन धावा येतील संघाचा धाव संख्या 37 तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज तयार सूर्य एक प्रकारचा चेंडू फुल टॉस लो फुल टॉस चेंडू होता क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत एक धाव इथे कंप्लीट करत असताना एक निर्णायक षटक हतळत असताना मयूर आपल्याला जो मात्र पाहायला मिळतोय मयूर दिनकर बॅटिंग अतिशय चांगली केली पहिल्या षटकामध्ये काहीसं महागड षटक जरूर हतळलं परंतु कमबॅक अतिशय चांगलं गेलं महत्वाची विकेट मनोजची जी मात्र प्राप्त केली इथे टाकलेला बॉल टॉट बॉल निर्धाव चेंडूचं मात्र पाहायला मिळतोय अतिशय चांगला स्पेल हतळत असताना मयूर पाहायला मिळतो या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा आल्यात 4 बॉल जे मात्र टाकले गेलेत गोलंदाज तयार मयूर सूर्य एक प्रकारचा चेंडू पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद विकेट अजून एका विकेटचं पतन या षटकामध्ये खिंडार पडताना पाहायला मिळतंय टीम दॉर्ली वारंवार विकेट गमवताना पाहायला मिळत आहेत खेळाडू आणि खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल धावपळीकर धाव संख्या आपण पाहतोय 38 धावा हृदयनाथ बॅक टू द पेव्हिलियन धावबाजची शिकार सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये धावबाद झाल्यानंतर खूप मोठा द्वेष असतो खेळाडूंचा परंतु इथे विकेट कॅरी करत असताना टीम असनोली वर्चस्व राखण्याची तयारी या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल मयूरचं ज्या प्रकारचा स्पेल इथे हतळतोय अजूनही या षटकातील एक बॉल जो मात्र शिल्लक आहे तो कशा प्रकारे हतळला जातो ते देखील पाहायचं धावपळीकर धाव संख्या 38 धावा धावपळीकर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत या षटकातील निर्णायक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मयूर गोलंदाज सय्या सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय षटक कंप्लीट होईल तिसरं तीन षटक संपली धावपळीकर धाव संख्या 38 38 धावा धावपळीकर ज्या मात्र पाहायला मिळतात आता शेवटचे चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये 47 धावांचं टार्गेट ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत चला फास्ट चला थोडं टीम कॅप्टन जर उपस्थित असेल तर संपर्क साधा अटले वडवली टीम धावपळीकर धाव संख्या आपण पाहतोय 38 अजूनही 47 धावांचं लक्ष 12 बॉल आणि 47 धावा एक मोठ्या षटकाची आवश्यकता आहे एका मोठ्या धावसंख्येची एका षटकामध्ये गरज दोन षटकांमध्ये 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता दौरली टीमला हे षटक खूप निर्णायक होतं आणि तेच षटक मयूरने हतळलं फक्त 5 धावा दिल्या अतिशय चांगली गोलंदाजी अचूक टप्पा अचूक लाईन्थ लेंथ आणि तिथे खूप महत्वाची होती विकेट मनोजची ती विकेट कॅरी केली आणि तदनंतर संघ हा बी होत असताना पाहायला मिळतोय 12 बॉल आणि त्या 12 बॉलमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता धनाजी ऑन स्ट्राईक करण धनाजी आणि करण ही जोडी मैदानामध्ये थोडं फास्ट घ्या क्षेत्ररक्षण करणारे टीम 12 बॉल आणि 47 धावांचं आव्हान 47 धावांचं लक्ष इथे आपल्याला जे मात्र पाहायला मिळतं दोन्ही बॅट्समन धनाजी आणि करण प्रशांत येत आहेत आता गोलंदाजी मार्कवर शेवटचे 12 बॉल
बारा बॉल मध्य 47 धावा या षटका मध्य कमीत कमी 20 ते 25 धावांचं षटक येणं खूप गरजेचं आहे या सामन्यामध्ये दोरली टीमला. ते करेल का बॅट्समन धनाजी आणि करण ते देखील पाहायचं. गोलंदाज तैयार. पहिलाच बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील. ओहो इथे मिस फील्ड आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. धनाजीच्या बॅट मधून येणारा नशिबाचा चौकार. चार धावा आल्यात. चार धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर. आता बनवायच्या 43 शेवटच्या 11 बॉल. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांची आवश्यकता. डीलिंग इन 6 and 4. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका. स्टँड अँड डिलेवर. चेंडू फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर. धनाजीच्या बॅट मधून येतोय पॉवरफुल षटकार. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 48 या धावसंख्येवर. 37 बनवायच्यात. शेवटचे बॉल. मैदानामध्ये शिल्लक आहे 10 बॉल आणि 37 धावा. धनाजी दाखवतोय आपली पॉवर. पॉवरफुल बॅटिंग इथे करत असताना प्रशांत वर हल्लेबाजी. 10 चेंडू आणि 37 धावा. कंपल्सरी चेसिंग. टीम धोरली आणि त्यांच्या विरोधात असनोली. हा एक महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 10 चेंडू आहेत. 10 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणारे हरणार नाहीयेत. आणि इथे व्हाईट बॉल. अव्वांतर धाव जे मात्र पाहायला मिळते. व्हाईटच्या रूपानं संघाची धावसंख्या वाढेल. 49 धावा. 36 बनवायच्या. 10 बॉल आणि 36 धावा. खेळाडू कक्षामधून कोणीही कमेंट्स करणार नाही याची मात्र नोंद घ्या. खेळाडू कक्षामधून कोणी बोलू नका. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. धनाजी ब्रँडेड षटकार. 2 खेळाडू कक्ष हा खेळाडूंसाठी आहे. त्या खुर्च्यांवर तुम्ही सर्वांनी बसा. प्लीज सहकार्य करा आयोजक कमिटीला सर. थँक्यू. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 55 या धावसंख्येवर. आक्रमण करत असताना मैदानामध्ये जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे 9 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते द्वारली. दुसऱ्या बाजूला असनोली. काय संघर्ष मैदानामध्ये करते टीम द्वारली. कौतुक करावं लागेल. धनाजीचं ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये करतोय. 12 चेंडू 47 लागत असताना सामना आलाय. 9 चेंडू आणि 30 धावा. इथे वेगवान चेंडू. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती 30 धावांची. दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम द्वारलेला. ते दोन मोठाले फटके येतील की गोलंदाज. इथे प्रशांत कमबॅक केलंय. ते कमबॅक तसेच ठेवेल ते देखील पाहायचंय. 8 चेंडू 30 धावा. दोन मोठाल्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या द्वारली टीमला. ते फटके येतील का धनाजीच्या बॅट मधून ते देखील पाहायचंय. प्रशांत या. सुरेख प्रकारचा चेंडू फटका तरी इथे फसला. क्षेत्ररक्षक येतील चेंडूवर. जेज अतिशय चांगलं केलंय. फलंदाज धनाजी बॅक टू द पेव्हिलियन. 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता द्वारली टीमला. सात चेंडू आणि 30 धावांचं लक्ष. खूप महत्वाची विकेट. खूप महत्वाच्या वेळी आली धनाजीची. चांगली इनिंग धनाजीने मैदानामध्ये खेळली. शेवटच्या आता 7 बॉल आणि 30 धावांचं लक्ष. या बॉलवर देखील एक मोठा फटका आला. एक चौकार एक षटकार आला तर सामना नक्कीच शेवटच्या षटकामध्ये रंगताना पाहायला मिळेल. हा बॉल देखील खूप इम्पॉर्टंट. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 30 धावा. स्ट्रायकर इनवर बॅट्समन तयार. करण. 7 चेंडू 30 धावांचं लक्ष. 30 धावांचं आव्हान.
चेतन आणि करण ही जोड़ी मैदान मध्य गोलंदाज प्रशांत प्रशांत चा हा बॉल फटका तर चांगला आहे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील एकच धाव आणि एकाच धावेवर समाधान इथे मानलंय एक धावेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती अब तक 56 शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 29 धावा दौरली टीमला विजयासाठी 6 चेंडू आणि 29 धावा सहा चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता दौरली टीमला दुसऱ्या बाजून आपण टीम पाहतोय असनोली शेवटचं षटक वैभवच्या हातामध्ये चेंडू दिलाय पाहूया शेवटच्या षटकात वैभव 29 धावांपासून रोखेल का दौरली टीमला की दुसऱ्या बाजूला असलेले बॅट्समन करण आणि चेतन या धावसंख्या बनवतील ते देखील पाहायचं 6 बॉल 29 धावा करण ऑन स्ट्राइक 6 चेंडू 29 गोलंदाज तैयार फुल टॉस ओहो इथे चुका घडल्यात व्हाइट प्लस चौकार आंधळा मागतो एक देव देतो 5 गिफ्टचा 5 धावा 5 धावा हा सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो पहिल्याच बॉलवर गिफ्ट मध्ये 5 धावा आल्यात टीम दौरलीला आता शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये धावा बनवायचे 24 6 चेंडू 24 धावा सामन्यामध्ये नवीन ट्विस्ट निर्माण करत असताना पहिलाच बॉल अवंतर टाकलाय त्यानंतर पॅकअप करा पाहायला मिळालं 5 धावा आल्यात पहिल्याच बॉलवर आता शेवटचे चेंडू 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायचे 24 थँक्यू अटली वडवली संघ अटली वडवली टीम कॅप्टन चला ताबडतोब संपर्क साधा अटली वडवली टीम कॅप्टन गोलंदाज तैयार सुरेख प्रकारचा चेंडू जमादरा पाहायला मिळतोय एक धाव तर आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का एकाच धावेवर मात्र समाधान ओहो इथे थ्रो अतिशय खराब होता परंतु बॅकअप चांगला जर त्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप करणारा डायरेक्ट चेंडू कलेक्ट जर केला नसता तर नक्कीच इथे 4 धावा एक्स्ट्रा देखील जाऊ शकल्या असत्या परंतु त्या बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल शेवटचे आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 धावा वैभव तैयार इथे टाकलेला बॉल व्हाइट बॉल संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 63 या धावसंख्येवर 5 चेंडू आणि 22 धावा सामना अजूनही संपला नाही मित्रांनो सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे एक दोन मोठाले फटके इथे सामन्यामध्ये पूर्णपणे दौरली टीमचं वर्चस्व राखू शकतात परंतु गोलंदाज तैयार वैभव फुल टॉस आणि फुल टॉस बॉल आउट ऑफ द पार्क बिग सिक्सर षटकार तिसऱ्या पंचांची मागणी बॅट्समनने केली आहे दौरली टीम एक नोंद घ्या 12वा खेळाडू आहे परंतु एक सूचना आहे तुमच्यासाठी तुम्ही आता खेळाडू कक्षातून जर पुन्हा बोलले तर पॅनल्टी असेल सर विशेष सहकार्य करा तुमचा 12th मॅन आहे तुम्ही रिव्ह्यू घेतलाय तो रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल रिव्ह्यू जर तुमचा सक्सेसफुल होत असेल पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता नो बॉल प्लस षटकार 7 धावा आल्यात संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 70 या धावसंख्येवर 70 धावा धावफलकावर आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूत बनवायच्यात 15 सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह चेंडू सीमारेखेच्या बाहेर
ब्रँडेड चौकार शेवटचे चार चेंडू आणि 11 धावा, चार बॉल 11 धावा, सामना होता कुठ, सामना आलाय कुठ, हे तर क्रिकेट आहे मित्रांनो। जर तरला क्रिकेट मध्ये अजिबात महत्व नाही, इथे मैदानामध्ये काय घडतंय ते देखील पाहायचं आहे। अतिशय चांगली मॅच होताना पाहायला मिळते। सामना होता 6 बॉल 29, सामनाला आता चार चेंडू आणि त्या चार चेंडू मध्ये 11 धावा। अटाली वडवली टीम कॅप्टन, जर तुम्ही 2 मिनिटांमध्ये उपस्थित राहू शकले नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, आयोजक कमिटीची सूचना आहे। या सूचनेकडे लक्ष द्या टीम अटाली वडवली। शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 4 आणि त्या 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती। दौरली टीम मैदान मध्य दाखवत असताना संघर्ष कसा करायचा ते देखील मैदान मध्य दाखवत असताना 4 चेंडू आणि 11 धावा, एक मोठा फटका, एक येणारा डॉट बॉल, इथे क्षेत्ररक्षण करणारे टीमचं वर्चस्व गाजवेल। येणारा मोठा फटका दौरली टीमला पूर्णपणे या सामन्यामध्ये पकड मजबूत करेल। 4 चेंडू 11, सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका, क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर, एक धाव तर आली, मिस फील्ड, त्याचा पुरेपूर फायदा, 2 धावा इथे कंप्लीट करत असताना शेवटचे आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता टीम द्वारलीला। एका बाजूला स्नोली, दुसऱ्या बाजूला द्वारली, कोण कोणावर ठरेल भारी ते देखील पाहायला आली ही जनता सारी। 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 धावा, 3 बॉल 9, सामना रंगत असताना मैदानामध्ये चेतन ऑन स्ट्राइक, सुरेख प्रकारचा चेंडू, फटका इथे फसलाय, जेल महत्वाचा आणि इथे जेल टिपलाय, गुड कॅच, गुड फिनिश, फलंदाज बाद। शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावा, सामना मैदानामध्ये दोन्ही बाजूला झुंकत असताना कधी इथे तर कधी तिथे, कधी असनोली तर कधी द्वारली, कधी द्वारली तर कधी असनोली, पाहूया शेवट कोणाच्या बाजूने गोड होईल ते देखील पाहायचंय। जे प्रेक्षक वर्ग बसले होते ते उभे राहिलेत मैदानामध्ये। सामना अतिशय चांगला होत असताना या दुपारच्या सत्रामध्ये 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 9 धावा, 2 चेंडू 9, सामना खूप रंगत असताना 6 बॉल 29 होता, सामनालाय 2 चेंडू 9 या धावसंख्येवर, 2 चेंडू 9 धावा। तमाम लाडके प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत, सर्वांचं पुनः एकदा हार्दिक असं स्वागत। ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे जे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत। 2 चेंडू आणि 9 धावा, स्ट्रायकर इनवर बॅट्समन तयार, करण, सुरेख प्रकारचा चेंडू, टॉपेज आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर, चौकार, 4 धावा, संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 80 या धावसंख्येवर। 1 चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेसिंग, षटकार खेळावाच लागेल, षटकार इथे खेळावाच लागेल बॅट्समनला। जर कोणताही अवांतर चेंडू नसेल तर 1 चेंडू आणि 5 धावा, द्वारली की असनोली, असनोली की द्वारली, सामना खूप रंगत असताना मैदानामध्ये। तमाम प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत, सर्वांचं मनोरंजन करणारा सामना। प्रेक्षक वर्ग यासाठी मात्र येतो, कुणी जिंको कुणी हारो काही जात नाही, फक्त सामना रंगतदार होणं गरजेचं आणि तोच सामना मैदानाच्या आत होत असताना द्वारली त्यांच्या विरोधात असनोली। 1 चेंडू 5 धावा, स्ट्राइकर एंडवर करण, गोलंदाजी मार्कवर वैभव, दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा। 1 चेंडू 5 धावा, वाईट बॉल, खूप मोठं ट्विस्ट या गोलंदाजाने पूर्णपणे अवांतर चेंडूने या सामन्यामध्ये अजूनपर्यंत तर द्वारली टीमला ठेवलंय। आता 1 चेंडू 4 धावा, आता षटकार लागत होता, आता चौकार आला तरी टीम जिंकेल। 1 चेंडू 4, प्रेक्षक वर्ग तुम्हाला जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या। 1 चेंडू आणि त्या एका चेंडू मध्ये आवश्यकता 4 धावांची, 85 धावांचं टार्गेट चेस करत असताना टीम द्वारली 1 चेंडू 4 वर आली, गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटला आणि हा सामना जिंकला टीम द्वारली। कॉंग्रॅच्युलेशन
अतिशय चांगली मैच, सहा चेंडू 29 धावांची गरज असताना हा सामना इथे वेल फिनिश केलाय टीम द्वारली ने। कॉन्ग्रेच्युलेशन टीम द्वारली, हँडलक टीम असनोली, अतिशय चांगला खेळ केला मयूर आणि कंपनी ने, परंतु शेवटचं षटक महागात ठरलं। सहा चेंडू 29 धावा लागत असताना या धावा दिल्यात, मैदान सोडूशी वाटणार नाहीये या खेळाडूंना। ज्या प्रकारचा खेळ मयूर दिनकरने केला, परंतु तदनंतर संघर्ष करत असताना अपयशी ठरली टीम असनोली। दोन्ही टीम सेकंड करा, मयूर मयूर दिनकर आणि कंपनी सेकंड करा सर। द्वारली टीम सेकंड करायचंय आणि तदनंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे। गुड गेम, अतिशय चांगला गेम स्पिरिट दोन्ही टीमच्या माध्यमातून, खूप चांगला सामना झाला मैदानामध्ये। दोन्ही टीम सेकंड करा, अतिशय चांगला या स्पर्धेतील वन ऑफ द बेस्ट मॅच म्हणली तरी वावग ठरणार नाहीये। एक चांगली मॅच तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना देखील अनुभवायला मिळाली। नक्कीच हॅलो हॅलो नक्कीच आपण या सामन्याचा मॅन